आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आणि घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी थोडंसं जास्त म्हणजे तीन ते ती चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे तेल हलकं असं गरम झालं की इथे आपल्याला घ्यायचे आहेत दोन कांदे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी थोडेसे मोठ्या साईजमध्ये हे कांदे कट करून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपण हे जे कांदे आहेत ते हलके असे तळून घेणार आहोत तर साधारण एक ते दीड मिनिटांमध्ये आपला कांदा तळून तयार होतो इथं तुम्ही बघू शकता हा कांदा पूर्णपणे शिजला नाही फक्त हलका असा याचा जो रंग आहे तो बदलला गेलेला आहे तर कांद्यासाठी आपण थोडंसं जास्त तेल घेतलेलं होतं आणि भेंडी भाजण्यासाठी इतकं तेल लागणार नाही तर त्यातील ते थोडंसं तेल काढून घेऊयात आणि साधारण एखाद चमचाभर तेल याच्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये आता मी टाकत आहे भेंडी तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून पुसून अशा पद्धतीनं ती आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि भेंडीवरतीच साधारण अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि आता ही भेंडी आपण छान अशी भाजून घेणार आहोत थोडीशी मऊ पडेपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता साधारण दोन मिनटांमध्ये आपली जी भेंडी आहे ती छान मौसर अशी होते भेंडी मी साईडला काढून घेतलेली आहे आणि सेम त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता आणि तेल गरम झाल्यानंतर एक चमचा भरून जिरं त्याचबरोबर पाव चमचा हिंग तयार झालेल्या या फोडणीमध्ये मी टाकत आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर अद्रक या सगळ्याचं मिळून तयार केलेलं वाटण आणि हे जे वाटण आहे ते आपण या तेलामध्ये छान असं तळसून घ्यायचं आहे वाटण छान तळसलं गेलेलं आहे तर याच्यामध्येच मी टाकत आहे एका मोठ्या टोमॅटोची मी पेस्ट करून घेतलेली आहे किंवा तुम्ही दोन छोट्या आकाराचे टोमॅटो वापरले तरीही चालतील आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण टोमॅटोची पेस्ट टाकलेली होती त्यावेळेस ती थोडीशी ओलसर होती आणि आता त्याच्यातील पाणी जे आहे ते, ते आटलं गेलेले म्हणजेच आपली टोमॅटोची पेस्ट छान अशी शिजली गेलेली आहे तयार झालेल्या या फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा भरून धणेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर सगळं टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हे हलवून घ्यायचं मसाले जे आहेत ते तेलामध्ये व्यवस्थितपणे परतू द्यायचे मसाले छान परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी पण हे जे पाणी आहे ते आपल्याला कोमटसर वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट तयार केलेली होती ते भांडं विसळून याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे या भाजीसाठी आपल्याला खूप जास्त पाण्याची आवश्यकता नाही तर साधारण अर्धा ग्लास पाणी मी ओतून घेतलेले चवीनुसार मीठ आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा टोमॅटो आणि तो अशा पद्धतीनं मी थोडासा मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर जी भेंडी आपण भाजून घेतलेली होती ती सुद्धा याच्यात टाकून घ्यायची व्यवस्थित असं हे सगळं आपण हलवून घेणार आहोत आणि आता सगळ्यात शेवटी जो कांदा आपण तेलामध्ये हलका असा कुरकुरीत तळून घेतलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून याला आपण एक तीन ते चार मिनिट शिजण्यासाठी वेळ देणार आहोत त्याच्यासाठी आता ही कढई आपण झाकून ठेवूयात आणि याच्यातील जे पाणी आहे ते आपल्याला थोडंसं अटवून घ्यायचं आहे तर अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकता खूपच सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या भेंडीच्या भाजीला आणि नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे थोडीशी अठ्ठासाची पद्धत आहे पण चवीला भेंडीसुद्धा तशीच भन्नाट अशी होते तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं भेंडी एकदा नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे तुमच्या घरातील सर्वांनाच ही भेंडी आणखीन जास्त प्रमाणात आवडायला लागेल ही भेंडीची भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी कशाबरोबरही सर्व करू शकता